बघा आपण इकडं आमच्या गुरुकडे भेटा आलेला आहेत. आमचे गुरु आहेत हे माझ्या 20 वर्षापासून जिंदगीतले माझे गुरुकडे. आज मी भेटे आलो ना, आम्ही आता उद्या डोंगरात जाणार आहेत. या वनस्पतीचे तुम्हाला एक रामबाण औषध आमचे गुरु सांगणार आहेत. आधी तुमचं नाव सांगा ना बापू, पत्ता सांगा. माझं नाव बळीराम आरसूळ, राहणार अंतरगाव, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद. अंतरगावमध्ये मी राहतोय. तर ही झाड आहे रानभेंडी, रानभेंडीचं. तर हे झाड एवढं काम करतोय, रक्तातला कॅन्सरसुद्धा ह्याने क्लिअर होतोय. 40 दिवस जर ही औषध जर खाल्लं ह्याचं, तर 40 दिवसात रक्तातला कॅन्सर ह्याने क्लिअरच झाला पाहिजे. आणि शक्तिवर्धक म्हणजे हे जे औषध आहे, ज्याच्यात काय धातू कमी येत ना, त्यांनी मलामध्ये खायचंही कसलाबी शक्तिवर्धक कमी असू द्या, त्या ही खाऊन द्या. त्यांनी 30 दिवसात ह्याने क्लिअरच झालं पाहिजे ह्याच्यामध्ये. हां बघा, आता दोन औषध आपल्याला बापूने रामबाण सांगितले की हे रानभेंडीचं झाड आहे. रानभेंडीच्या कॅन्सरवरती काय करतात, ह्याचं काही पंचांग घेऊन दुसरे काही औषधी टाकून रक्तातला तुमचा कॅन्सर ही 40 दिवसात नीट करतात, असा ह्यांचा जीवनातला अनुभव आहे. आणि कोणाचा धातू पतला आहे, कोणाचे धातू कमजोर झाला आहे, असं काही सांगतील डॉक्टरने. तर ह्याच वनस्पतीपासून ते धातूसाठी काही औषधी टाकून आपल्याला बापू ही औषधं देतात हो का. हे असे रानभेंडीचे ह्याला पिवळे फुलं येतात, ह्याचे दांडी बघा हे असं आहे, आणि खाली मूळ बघा असं आहे. आणि जरी कोणाला हे औषध लागलं तर मी नंबर ह्या व्हिडिओखाली बापूच्या देणार आहे. तुम्ही बापूला फोन करून ह्यांच्या सगळ्या संपर्क साधून तुम्हाला औषध ही पोस्टानं कुठं पण भेटून जाईल. म्हणून हे दोन रोगावर रामबाण औषध असं आहे. रक्तातला कॅन्सर असेल तुमचा, धातू पतळा असेल, शक्ती नसेल, अशक्तपणा झालेला असेल, तर एवढं त्याच्यात रामबाण औषध असेल की एवढं होईल. तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. रामकृष्ण हरी मौली.